नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मी प्रयत्न केला विनायाचा शिवाय थोडंसं व्हिडिओ शूट करायचा, पण तिला लगेच कळतं मी व्हिडिओ शूटिंग सुरू केली की तिला आय डोंट नो तिला इनर काय सिक्स सेन्सेस आहे काय माहित नाही। तर आज मी तुम्हाला माझ्या फ्रीज बद्दल दाखवणार आहे, ऑस्ट्रेलियातल्या फ्रीज बद्दल। तर भरपूरशा गोष्टी अशा तुम्हाला नवीन बघायला मिळतील की ज्या युजली इंडियातल्या फ्रीज मध्ये बघायला मिळत नाही। आणि स्पेशली जो फ्रीजर पार्ट आहे जिथं आपण आईस्क्रीम वगैरे ठेवतो, ते या एरियात तर तुम्हाला भरपूरशा नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले आमच्या जवळ ELGचा डबल डोअर रेफ्रिजरेटर आहे, याची ऑलमोस्ट 10 वर्षाची वॉरंटी आहे। आणि ही जी आहे ती डिस्प्ले एरिया आहे, तर हिच्यावरती जे फ्रीज, फ्रीजर, वायफाय, एक्सप्रेस फ्रीज आणि लॉक असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। तर आपल्याला हे जर बघायचं असेल, आता सध्याला ही स्क्रीन लॉक आहे, तर मी हे जस्ट फ्रीज ओपन डोर ओपन करते आणि लगेच बंद करते। तर तुम्हाला टेम्परेचर कळतच असेल, फ्रीज आता सध्याला राईट हँड साईडचं फ्रीजचं टेम्परेचर आहे 3 डिग्री सेल्सिअस, आणि फ्रीजरचं टेम्परेचर आहे -17 डिग्री सेल्सिअस। आणि हे सध्याला अनलॉक आहे, आणि जेव्हा लॉक होईल तेव्हा ती स्क्रीन परत व्हॅनिश होऊन जाईल, म्हणजे जे सुरुवातीला बघितली तशी। हे फक्त 3 सेकंडसाठी हे बघा गेली, आता ही स्क्रीन लॉक झालेली आहे, जेव्हा आपण परत ओपन करू तेव्हा ती अनलॉक होईल। तर सगळ्यात पहिले मी हे तुम्हाला दाखवून देते, याच्यावरती माझे जेव्हा आपण कुकिंग वगैरे करत असतो तर भरपूरशा गोष्टी संपतात। जसं आता आपण पोह्यांचं पॅक काढलं, तर सगळ्यात शेवटचं पॅक मी ओपन केलेलं आहे, म्हणजे आता यापुढे माझ्याजवळ पोहे नाही आहे, तर मग तसे मी ग्रोसरीजचे जे आयटम्स असते ते मी इथं लिहून ठेवते, तर जेणेकरून म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा शॉपिंगला जाल तेव्हा मग त्या सगळ्या गोष्टी रिटर्न आणता येतात। किंवा कुठे जायचं असेल, कुठे काय असेल, काही रिमाइंडर असेल, तर त्यासाठी आम्ही इथं लावत असतो। आणि जेव्हा विहानाचं स्कूल चालू होईल तेव्हा तिला स्कूलकडून पण एक टाइम टेबल मिळतो, ते पण मॅग्नेटिक असतं, ते पण मग ते नंतर आता थोड्या दिवसांनी इथं यूज होईलच। आणि हे पण अगदी मॅग्नेटिक आहे, याला तुम्ही मागे बघत असणार, त्यामुळे इझिली मग ते ओपन म्हणजे पेज वगैरे चेंज करणं फाडणं फार इझी जातं। चला आता आपण फ्रीज बघायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण फ्रीज साईड बघूया। तर हे असे हँडल्स आहे, काही फ्रीजचे हँडल्स अप साईडला असतात, पण याचे खाली आहे, तर ते इझिली हँडी होतं। बघूया हे सगळे ट्रे। तर सगळ्यात टॉपला हा जो सेक्शन आहे तो सगळे आमचे मेडिसिन्स वगैरे आहे। नॉर्मली तुम्हाला पण माहीत असेल सगळे मेडिसिन्स आपण फ्रीजमध्ये स्टोअर करतो। काही मेडिसिन्स असतात की जे आपण स्टोअर नाही करू शकत, पण मला असं वाटतं 90-95% जे मेडिसिन्स आहे ते फ्रीजच करायला लागतात। तो जो वरचा सेक्शन आहे तो आम्ही सगळे मेडिसिन स्टोअर करत असतो। आणि इथं मेन ठेवण्यामागे एक तर याला झाकण आहे, तर त्यामुळे ते एकदम व्यवस्थित प्रोटेक्टेड पण राहतात। आणि उजव्या साईडला आमच्या जवळ हे अंड्याचे ट्रे आहे, तर ते आम्ही ठेवत असतो, पण इथं फक्त 6 बसतात। जर इथं ऑस्ट्रेलियात मोठे ट्रे पण मिळतात, जर आमच्याकडे जास्तीचे ट्रे असतील तर तिथं इथं पण आम्ही स्टोअर करू। सगळ्यात खाली या सेक्शनमध्ये सेंटरच्या सेक्शनमध्ये आम्ही स्टोअर करत असतो, तर सध्याला आता शेवटचे 6 अंडे उरले म्हणून आम्ही इथं ठेवलेले। हा, तर हे जे टॉपला तुम्ही जर बघत असणार तर इथं सगळे मी चटणी काही ज्या लागणाऱ्या छोट्या छोट्या बनण्या आहेत त्या स्टोअर केलेल्या आहेत, तर मी तुम्हाला क्विकली दाखवून देते काय काय आहे। तर हे आहे लेमन ज्यूस, त्यानंतर ही आहे मिंट चटणी की जी आपल्याला सँडविचेस वगैरे बनवायला नेहमी लागत असते। आम्ही कढीपत्ता नेहमी काचेच्या बनीत स्टोअर करून ठेवते, जर तुम्ही काचेच्या बनीत जर स्टोअर कराल तर ते ऑलमोस्ट 2 महिने तरी ह्या कढीपत्त्याला काहीच होत नाही, तो सडतही नाही, तुम्ही घरी पण ही टेक्निक ट्राय करू शकतात। आणि याच्यामध्ये हे माझ्याजवळ अशा रेड चिली गार्लिक चटणी आहे, त्यानंतर हे मदर्सचं लोणचं आहे, तर हे ऑरेंजचं जॅम पण आहे। हा फ्लेवर एवढा काही चांगला नाहीये, पण आमचा जवळ आता आणला गेलेला आहे, जसं आम्ही संपवायची वाट बघतो आहे। आणि हे हॉट मँगो चटणी हे आमच्या नुकतीच आणलेली, ही ओपन पण नाही केलेली, आम्ही लवकरच ओपन करू आता ही। आणि हा स्ट्रॉबेरीचा जॅम आहे, जेव्हा इमर्जन्सी असते आणि माझ्याजवळ काही ब्रेकफास्टसाठी नाही आहे, तर तेव्हा मग मी ह्या ज्या जाम आहे ते विहानाला स्पेशली मी जाम वगैरे लावून देतो, तर ते क्विकली त्याचा नाश्ता होऊन जातो।
पण नॉर्मली आम्ही जास्त काय तिला देत नाही, मॅक्झिमम आम्ही होममेड फूडच देत असतो तिला. तर या सेक्शन मध्ये एक कोको कोलाची बाटली आहे, नॉर्मली कोणी पित नाही पण आहे, जर कोणी पाहुणे आले तर आम्हाला दिलेलं कामात येते. आणि हे गार्लिक ही जिंजर पेस्ट आहे, ती ऑलमोस्ट आता संपायला आलेली आहे. आम्ही नॉर्मली जिंजरची अशी मोठी पेस्टच घेऊन येतो, तर ती जवळजवळ आम्हाला 3-4 महिने जाते आणि ते इझीही पडतं. कारण की जिंजर जर तुम्ही इथं शॉपिंग सेंटरमध्ये घ्यायला गेलं तर ऑलमोस्ट $32 किलो म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह झालं. म्हणजे जर तुम्हाला इंडियातलं कॅल्क्युलेशन करायचं राहिलं तर ऑलमोस्ट 3-4 हजार रुपये किलो अद्रक मिळतं. तर ते खूप एक्सपेन्सिव्ह जातं, मग ते आम्ही फक्त चहासाठी यूज करतो. नाही तर नॉर्मली आमच्याजवळ ही जिंजर पेस्ट असते, ॲज कम्पेअर टू ते हे आम्हाला स्वस्त पडतं, म्हणून आम्ही हे पेस्ट यूज करतो. तर हे आमच्याजवळ बार्बेक्यू सॉस आहे, हा टोमॅटो सॉस की हे जे नेहमी लागतात, हे आपल्या इंडियातला तो जो मॅगी स्वीट चिली सॉस असतो तो पण आहे. आणि हे टोमॅटो प्युरीज असतात, मधल्या काही काळ टोमॅटो पण टोमॅटो खूप महाग झाले होते, तर तेव्हा आम्ही हे टोमॅटो पेस्ट आणायला सुरुवात केलेली आहे. तर काही काही भाज्यांमध्ये आम्ही टोमॅटोच्या ऐवजी टोमॅटो पेस्ट टाकतो, आणि जर टोमॅटो स्वस्त असेल टोमॅटो वापरतो. आणि सगळ्यात खालच्या सेक्शनमध्ये हे तर ऑस्ट्रेलिया इंडियामध्ये जसं दूध आणलं की त्याला गरम करावं लागतं नाही तर फाटतं, तर इथलं जे दूध असतं असे कॅनमध्ये येत असतात. आता हा 3 लिटरचा कॅन आहे आणि याला गरम करायची गरज पडत नाही, आपण डायरेक्ट यूज करू शकतो. आणि याची जी एक्सपायर डेट होती इथं दिलेली राहते 20 जानेवारीपर्यंत आता याची आहे. पण नॉर्मली हे जे दूध आहे ते 20 जानेवारीचा पण वर 3-4 दिवस टिकतंच. फार रिअरली असं असतं की त्याच्या जी ती एक्सपायर डेट असते त्या दिवशी ते खराब झालेलं राहतं, पण ही एक चांगली गोष्ट आहे याच्याबद्दल. हे आमचे जे टोमॅटो जे सॉस असतो ही छोटी बरणी आहे, पण आम्ही ही नॉर्मली मोठी बरणी आणून ठेवलेली राहते. मग आम्ही जसे लागतो ते हे फिल करत राहतो. आणि मग हे ॲक्च्युली कॉस्टसाठी हे स्वस्त पडतं ॲज कम्पेअर टू जर तुम्ही दरवेळेस अशा बरण्या घ्यायला गेलो. 1 लिटरचं आहे तर ते स्वस्त पडतं. जस्ट आम्ही जास्तीत मॅक्झिमम पैसे सेव्ह व्हावे याची प्रयत्न करत असतो, म्हणून मग ह्या तुम्हाला थोड्याफार इकडच्या तिकडे एक गोष्टी दिसतील. हे सनकिसची बाटली वगैरे आहेत, कधी कधी नॉनव्हेज वगैरे बनवलं कधी काय झालं तर जर कोणी पाहुणे आले तरच आम्ही पितो, अदरवाईज आम्ही रोज अजिबातच पित नाही, कारण की ते हेल्दी पण नाही आहे. आणि ऑब्व्हियसली आता इथं उन्हाळा चालू आहे त्यामुळे मग हे आम्हाला बाटल्या वगैरे अशा भरून ठेवाव्या लागतात, कारण की इथं जेव्हा टेम्परेचर हाय होतं तेव्हा मॅक्झिमम 45-46 डिग्री टेम्परेचर गेलेलं आहे. बाकी जी टुरांची विनाया देईल सगळं बिस्किट सगळे चुरा करून ठेवलेलं आहे, मी कितीही घरावरा ते परत जसं असं होऊन जातं. तर चला आता आपण लेफ्ट साईडच्या ह्या सेक्शन बघायला सुरुवात करू. तर टॉपची जागा तुम्हाला ही रिकामी दिसत असेल, ही मी मुद्दा म्हणून रिकामी ठेवत असते ही जागा. जर आपण काहीतरी भाज्या बनवल्या आणि जर त्या थोड्या जास्त झाल्या असतील तर मी काचेच्या डब्यामध्ये ठेवते, प्लास्टिकचे डब्बे मी यूज करत नाही. सगळे काचेचे डब्बे असतात, जर भाज्या वगैरे किंवा खिचडी भात बनवला राईस काहीही असू दे, जर उरलं तर ते फेकून न देता आम्ही काय करतो स्टोअर करून इथं ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी मग परत गरम करून खाऊ शकतो. त्यामुळे हा जो वन साईड आहे तो नेहमी मोकाच असतो. तर हा जो डब्बा आहे तो स्पेशल माझ्या कणिकसाठी आहे. ऑब्व्हियसली आपण किती पण मोजून मापून कणिक जरी केली तरी 1-2 गोळे एक्स्ट्राचे होतात, तर कणकेचा डब्बा हा स्पेशल माझ्या कणकेचाच डब्बा आहे तो माझा इथं असतो. एक साईडला हे ब्रेड इथं मिळतात, तर ब्रेड पण मी नॉर्मली फ्रीजमध्ये ठेवत असते. आमचे ते म्हणतात की ब्रेड फ्रीजमध्ये ठेवायचा नसतो, पण काय माहिती मला ती सवयच आहे, मी कंटिन्यू फ्रीजमध्येच ठेवत असते. नंतर हे चीज स्लायसेस आहे, माझ्या विहानाला चीज हे खूप आवडतं, स्पेशली चीज सँडविचेस किंवा चीज ब्रेड वगैरे. तर हे माझ्या घरात कंटिन्यू असतं, संपलं जरी तर ते दुसऱ्या दिवशी घरात आलेलं राहतं. आणि जसं हे गरजेचं आहे तसंच हे स्प्रेडेबल बटर पण आहे, हे पण नॉर्मली आमच्या घरात कधी संपत नाही, संपलं की लगेचच घरात येत असतं, म्हणजे आम्ही आउट ऑफ स्टॉक अफोर्ड नाही करू शकत. परत इकडे जर मागे बघाल तर हे ग्रीक नॅचरल योगर्ट आहे, तर दही अशा पॅकमध्ये येतं. हे 1 किलोचं दही आहे, तर दही पण ऑब्व्हियसली आपल्याला लागत असतं, घरी पण बनवू शकतो दही. पण नॉर्मली घरी बनवण्यापेक्षा याची जी कॉस्ट आहे ती इतकी एक्सपेन्सिव्ह नाही आहे, तर घरी एवढी मेहनत घेऊन दही बनवण्यापेक्षा विकत आणलेलं परवडतं, म्हणून मग आम्ही दही अशी घेऊन येतो.
आणि हा स्पेशल डब्बा आहे माझा, तर तुम्ही बघतच असणार काही कांदा वगैरे कट केला, हाफ कांदा, टोमॅटो आणि जेही थोडंफार राहिलं म्हणजे मला आता इनफ झालेलं, थोडंफार उरलं असेल तर मी स्पेशली ह्या बॉक्स मध्ये ठेवत असते. आता यात आहे ना, मी सुरुवातीला काय करायची, आता हा अद्रक युज केलं, आता मला काही काम नाही, उद्याच युज करायचंय, मी सुरुवातीला असे ठेवायची. तर त्यामुळे एकतर हे खराब पण व्हायचं, दुसरी गोष्ट हायजीन पण मेंटेन राहत नाही आणि सगळं असं पसरलेलं राहायचं. कारण की आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, आता बघा मी मिरची यूज केली, आमच्या घरात मिरची जास्त कोणी खात नाही, फार कमी तिखट खातात, मग ही थोडी मिरची उरली तर ती मी आता उद्या पोह्याला वगैरे कशाला तरी यूज करून घेईल. अद्रक हे मला कंटिन्यू चहाला लागतं, म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी, हे मी कोकम सरबत वगैरे काय बनवत असेल तर लिंबू लागतच असतो. आणि जशी आमच्या घरात फक्त दोनच अडल्ट आहे तर इतक्या जास्त वस्तू यूज पण नाही होत की म्हणजे एकदा एक मोठा कांदा काढला किंवा एक मोठ्याचा मोठी वस्तू काढली ती पूर्ण संपली असं कधीच होत नाही. त्यामुळे हा हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. हा एक छोटा डब्बा केलेला आहे की जे पण माझी हाफ कट वगैरे वस्तू असेल त्या मी त्यात ठेवून देत असते. तर ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्ही, आणि हा जे दुसऱ्या सेक्शनमध्ये हे अद्रक ठेवते मी, तर हे यूज केलं नाहीये, हे फक्त आणलंय तिथं ठेवलेलं आहे. जसे आता लसूण पण माझा संपण्यात आला, एक शेवटची पाकळी राहिलेली आहे. असे कांदे वगैरे मी कांदे इथं दोन तीन आणून ठेवत असते, बाकी कांद्यांचा ट्रे माझा बाहेर असतो. फक्त दरवेळेस इमर्जन्सीला कांदे बाहेर जाऊन आणणं पॉसिबल नाही होत, कारण विनाया असते घरात आणि लवकर स्वयंपाक बनवायचा असतो. तर मी माझ्या सोयीसाठी दोन तीन कांदे फक्त इथं स्टॉक करत असते, माझ्याजवळ जागा असते म्हणून. शिमला मिरची वगैरे नाही का, ज्या ज्या भाज्या लागतात, जर पत्ता कोबी वगैरे असेल ती पण इथंच ठेवत असते मी, कारण की हे जे आपल्या फळभाज्या असतात ते ठेवण्यासाठी मी स्पेशली हा ट्रे केलेला आहे. तर आज पत्ताकोबी वगैरे नाही नव्हती, थोडी जागा होती म्हणून मग मी हे द्राक्ष ठेवलेले आहे. तर तुम्ही हे ऑस्ट्रेलियात असे द्राक्ष मिळतात आणि ह्या अशा पॅकमध्ये मिळतात, आणि इथं दिलेले प्रोडक्ट ऑफ ऑस्ट्रेलिया आणि इथं लिहिलेलं आहे ग्रोन इन ऑस्ट्रेलिया, म्हणजे स्पेशल ऑस्ट्रेलियामधलं प्रोडक्ट आहे, म्हणजे इथंच ग्रो झालेलं ग्रेप्स आहे. तर ह्या अशा ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्या जिथं आपण भाज्या घ्यायला जातो तिथं मिळत असतात. तर ही आहे कांद्याची पात, भाज्या किंवा मिरच्या वगैरे काही हिरव्या भाज्या असतात त्या ठेवत असते. तर हे बघत असणार बीन्स, एकदा भाजी बनवली गेलेली आहे पण अजून एकदा अजून बनेल. तर मी नॉर्मली अशा प्लास्टिकच्या गाठ बांधून ठेवत असते, नाही ठेवल्या तरी काय फरक नाही पडत, पण काय माहिती नाही मला आता सवयच आहे, काय गोष्टींना काही लॉजिक नसतं, जस्ट सवय असते म्हणून करत असतो. तर ह्या आपल्याकडे इंग्लिश बीन्स म्हणतात त्या आहेत. त्यानंतर इथं आपल्याकडे जशा मिरच्या मिळतात आणि स्पेशली ती मिरचीची भजी बनवतो, तशा मिरच्या इथं पण मिळतात या तुम्ही बघू शकतात. तर आम्ही नॉर्मली भजी बनवत नाही पण भरपूरशा भाज्या किंवा पोहे उपमा वगैरे असतो की तिच्यामध्ये ह्या यूज होत असतात, तर ह्या मिरच्या पण आम्ही खूप यूज करतो. आणि हो, आमच्याकडे फ्रोझनच्या पण मिरच्या आहेत ज्या इंडियन ग्रोसरीत मिळतात, त्या ह्या सेक्शनला आहेत, त्या पण मी दाखवेल. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर ही जी खालच्या सेक्शनला तुम्ही जाल तर इथं मी सगळे पालक किंवा ज्या माझ्या हिरवे पालेभाज्या आहेत त्या ठेवत असते. आता सध्याला पालक संपला आहे पण माझ्याजवळ दोन भाज्या आहेत. आणि ही आहे इंडियात मिळणारी कोथंबीर की जी इथंही मिळते, भरपूर जणांना प्रश्न असेल इथं मिळते का नाही, तर हे बघा कोथंबीर पण मिळते ना. तर ही आहे चायनीज वेज, ही ऑलमोस्ट स्पिनच सारखी लागते आणि मुगाच्या डाळमध्ये मिक्स करून जेव्हा ही भाजी बनवतो तेव्हा खूप चांगली लागत असते, तर ही पण आम्हाला खूप आवडते. तर ह्या सेक्शनला टोमॅटोज ठेवलेले आहे. टोमॅटो तर बापरे, टोमॅटो शिवाय आणि कांद्याशिवाय आपले कोणत्या भाज्याच कम्प्लीट होत नाहीत. तर ह्या टोमॅटो वगैरे आहे आणि इथं जे टोमॅटोच्या अशा बॅग मिळतात ह्याच्या प्री पॅक असतात आणि 1 kg टोमॅटो. तर हे टोमॅटोज पण ग्रोन इन ऑस्ट्रेलिया आहे आणि तुम्ही पॅक बघितलीच असेल तशीच आहे. तर इथं ह्या सेक्शनमध्ये मी काही मिक्स करत नाही, याला स्पेशल टोमॅटोसाठीच ठेवलेलं आहे. ऑब्व्हियसली आपले टोमॅटो कधी संपत नाही, नेहमी थोडे 2-4-5 राहिले असले की आपण लगेच दुसरी शॉपिंग करूनच घेतो. तर या सेक्शनमध्ये मी सगळे गाजर ठेवलेले आहे आणि हे पण सगळे ऑस्ट्रेलियातलेच आहे, असे 1-1 kg पॅक मिळतात आणि गाजरची क्वालिटी पण चांगली असते. मी तुम्हाला एक काढून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. इथले होऊ शकतात असे मिळतात इथं गाजर. आता ते मी विहानाला देते, थांब धुवून घेऊ दे. आणि ते मी असे छोटे छोटे बास्केट्समध्ये सेपरेट केलेलं आहे,
जेव्हा आपण तुम्ही असे बास्केट वेगवेगळ्या ठेवत असतात तर भरपूरशा गोष्टी अशा प्रॉपर सॅग्रिगेट पण होत असतात आणि जर काही वस्तू पाहिजे असेल तर असं गोंधळ नाही होत, इझिली लगेचच काढता येतात. आणि या सेक्शनला आम्ही सलाडसाठी ज्या पण वस्तू आणतो जसे बीट आणलं किंवा हे खायच्या भाज्या असतात ते इथं दिलेलं पण आहे. सलाड आहे याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या पालेभाज्यासारखं असतं आणि हे ऑलरेडी तुटलेलं असतं आपण डायरेक्ट खाऊ शकतो. तर आमच्या घरात थोडं सलाडवर थोडं भर आहे तर सलाड आमच्या घरात नेहमीच असतं तर म्हणून हा जो खालचा सेक्शन आहे तो स्पेशल आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेला आहे. जे पण बीट असू दे किंवा हे बघा ही काकडी आहे, काकडी वगैरे ह्या अशा सगळ्या मी धुवून स्वच्छ करून ठेवलेल्या राहतात म्हणजे आपल्याला खायला खूप इझी जातं. आणि सगळ्यात खालचं सेक्शन इथं थोडंसं मेस असेल कारण की विहानाने जस्ट सगळे बिस्किट विनायने सगळे बिस्किट्स टाकले आहे पण आय थिंक तुम्ही समजून घ्याल. तर हे आहे सफरचंद, तर छानशी असे लाल सफरचंद आहे. आणि इथलं एक गोष्ट आहे की मला असं वाटतं की जर प्राईस जर बघितली तर इंडियापेक्षा इथं ॲपल वगैरे स्वस्त मिळतात. तर तिथं 50-60 रुपये किलो पण इथं ॲपल मिळतात. ॲपल आहे आणि हे नाशपती पियर असे हे खालचे सेक्शन आम्ही थोडे फ्रूटसाठी ठेवलेले आहे. तर आमच्याकडे आता सध्याला भाकरीचं पीठ नाही आहे पण जर ते पीठ आणलं ते पण आम्हाला फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करावं लागतं नाहीतर मग ते टिकत नाही. तर आता आपण रेफ्रिजरेटर साईडला बघूयात. सेक्शन बघूया. तर हे टॉपचे जे 3 सेक्शन आहे तिच्यात मी सगळ्या प्रकारचे मसाले ठेवलेले आहे. जर तुम्हाला दाखवायला गेला तर फिश मसाला, त्यानंतर पावभाजी मसाला, गरम मसाला, चाट मसाला, मी सगळ्यात घरी बनवलेला कच्ची दाबेलीचा मसाला आहे तो पण आहे. इथं पण जर बघणार हे पावभाजीचा एक्स्ट्राचा मसाला कारण हा संपण्यात आलेला आहे. सांबार मसाला पण सगळ्या प्रकारचे जे आपल्याला इंडियन कुकिंगमध्ये लागतात ते सगळे मसाले मी इथं ठेवलेले आहेत. आणि काही ओपन नाही केलेले आहे कारण की ऑब्व्हियसली नेक्स्ट संपल्यानंतर इथे इंडियासारखं नाही आहे की अरे गेलं रस्त्याच्या बाहेर की लगेच शॉपिंग करून घेऊन आलं, प्रॉपर गाडी काढून जावं लागतं. तर मी प्रेफर करते जर एक ओपन केलं असेल तर दुसरं आपल्याकडे स्टॉकमध्ये पाहिजे तर ते इझी जातं. आणि सगळ्यात खाली आम्ही असे आईस पॅक ठेवले आहे, काही मेडिकल इमर्जन्सी वगैरे आली, काही भाजलं गेलं किंवा काही झालं तर आम्ही हे असे आईस पॅक पण ठेवत असतो. आणि हा जो सेक्शन आहे असं ओपन केल्यावर हा आईसचा सेक्शन आहे. आणि याची एक खास बात अशी आहे जे आता तुम्ही बघू शकता ह्या खालच्या ट्रेमध्ये काहीच नाही आहे पण हे जेव्हा मी फिरवेल त्याच्यात लगेचच बर्फ पडला. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे याच्याबद्दल. तर आता आपण इकडे जाऊया. विहानाला आहे ना विकतची कुल्फी न आणता मी तिला घरी प्रॉपर फ्रुट्स पासून बनवलेल्या कुल्फी बनवून देत असते. तर आता सध्याला माझ्याजवळ हे थोडे संपलेले आहे पण माझ्याजवळ आईस्क्रीम आंब्याचा जो रस आहे त्याच्यापासून जे बनवलेल्या कुल्फी आहे त्या मी बनवून ठेवलेला आहे. आणि ऑब्व्हियसली इथं गर्मी चालू आहे तर माणसांना गोड खायचा म्हणजे काय म्हणतात क्रेविंग होत असते तर त्यासाठी मी ठेवलेली असते. आणि असे आईस्क्रीमचे डब्बे मिळतात ते पण मी आणून ठेवलेले. कधी कधी माणूस आहे नाही का खाऊ वाटलं तर हे व्हॅनिला आईस्क्रीम मग ते चॉकलेट आईस्क्रीम वगैरे आहे, कोल्ड कॉफी वगैरे बनवायला लागत असतात त्यासाठी आहे. तर तुम्ही हा सेक्शन बघणार जे इंडियन ग्रोसरी असते इथं असे फ्रोझनचे पनीर पण मिळत असतो. तर तुम्ही याच्या आतमध्ये बघणार तर हे तळलेले आणि प्रॉपर फ्रीज केलेले पनीर असतं. हे रेडी टू यूज असतं, लगेच काढून लगेच आपण यूज करू शकतो त्याच्या. आणि सेम जे ग्रीन पीस असतात ते पण असे मिळत असतात इथं तर ते पण आपण डायरेक्ट धुवून आणि यूज करू शकतो. मी आता काही दिवसापासून विहानासाठी जे फ्रेंच फ्राईज आहे ते पण मी घरी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर मी ते प्रॉपर सगळी रेसिपी बनवून आणि असे फ्रीज करून ठेवत असते आणि तिला भूक लागली तर मी डायरेक्ट हे काढते आणि तळून तिला देते तर ते हायजीन पण मेंटेन राहते आणि बाहेरचं पण तिला जास्त खायला म्हणजे ती मागत नाही. मग नाही का अशा गोष्टी अशा मी फ्रीज करून ठेवलेल्या राहिल्या की. तर ही आहे मेथी पण फ्रोजन केलेली आहे
तर हे जे क्यूब्स मध्ये फ्रीज केलेले राहतात, जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल, याला मी हात लावत नाही पण तुम्ही बघू शकता, असे फ्रीज केलेले मेथी असते। तर ते आपण ओव्हन असतो तिच्यामध्ये डिफ्रोस्ट करायची, मग ती आपण यूज करू शकतो, ही इमर्जन्सीसाठी असते। त्यानंतर या फ्रोझन त्या मिरच्या असतात, ही पण आम्हाला इमर्जन्सीला जर त्या संपल्या असेल तर ह्या यूज करणं खूप इझी जातं आणि चांगलं तिखट असतात ह्या। हे बघा, या इंडियातली हिरवी मिरची असते ती, आणि याला काही प्रॉब्लेम नसतो, आपण लगेच डायरेक्ट यूज करू शकतो। इथं ती तुम्ही बघतच असणार, हे मेड इन इंडियाच आहे। त्यानंतर ही पण फ्रोझनची भेंडी आहे आणि सेम अशी कट केलेली असते, आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण याची भाजी बनवतो तर अगदी इंडियातली भेंडीची भाजी कशी वाटते सेम तशी वाटते। सगळ्यात लास्टचा हा सेक्शन आहे, सॉरी विनाया थोडी रडत होती, तर हिच्यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या फिश असतात, हे मिक्स फिश मिळतात, सी फूड मिक्स, तर ते मी फ्रीज केलेले राहतात विथ हे कोळंबी आहे। तर इथं असे स्पेशली फ्रीज करण्यासाठी फिश वगैरे असतात, तर ते आम्ही असे स्टोअर करून ठेवत असतो। आणि सगळ्यात खाली आमचे असे हे आपले इंडियात मिळतात तसे पेप्सी म्हणतात माझ्याकडे, तर आईस बॉल म्हणतात इथले पोरं, तर असे पॅकेट मिळतात, तर ते पण आमचे असतात, तर ते विहानाला किंवा घरात कोणी लहान मुलं आलं त्यांना देण्यासाठी फार हँडी पण असतात आणि ते अतिशय आवडीने खातात। आणि हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये हे जे पराठे असतात, तर ते इझिली म्हणजे डायरेक्ट तव्यावर टाकले आणि खाऊ शकतो आपण, फ्रोझनवाले असतात आणि याची अक्षरशः 6-7 महिने याची एक्सपायर डेट असते। आणि हे माझ्याजवळ जे ओलो खोबरं असतं तर ते आम्ही कट करून अशा डब्यांमध्ये फ्रीज करून ठेवत असतो की जेणेकरून ते इझी जातं यूज करायला। तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तो भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि करोनापासून स्वतःची काळजी घ्या। आणि आता आम्ही चिडलोय आणि आम्ही आता जातो, बाय।